ऑथेंटिक न्यूज तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रामाणिक प्रयत्न आपल्या चॅनल मित्रांनो नेहमीच करत असतो आणि एसीबीसी वर्गातील आरक्षण वगळून त्यांना आता ईडब्ल्यूएसमधनं आरक्षण देण्याबाबतचा जो शासनाचा निर्णय अंतिम आपल्यापर्यंत आलेला आहे तो, तो मित्रांनो मी तुम्हाला विस्तृतपणे सांगितलं आहे फक्त व्हिडिओ थोडासा लाँग होईल त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे आहे मित्रांनो व्हिडिओ स्किप केला तर तुमचा तो व्हिडिओ लक्षात येणार नाही मित्रांनो आणि हा निर्णय तुम्हाला स्वतः वासेल नक्कीच अर्धा तास जाऊ शकतो परंतु मी तुम्हाला हा फक्त पाच मिनिटामध्ये कव्हर करून सांगितला मित्रांनो त्यासाठी तुम्ही यातील एक ना एक शब्द पाहणं तुमच्यासाठी महत्वच आहे त्यासाठी व्हिडिओशी शेवटपर्यंत नक्की सोबत राहा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फिचर ऑफिसर या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार वीस म्हणजे मित्रांनो आजचा हा शासनाचा निर्णय आहे आरक्षणासंदर्भाचा वर तुम्ही हिडिंग पाहू शकता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसीबीसी वर्गातील घटकांना खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दृष्ट्या दुर्बल घटकांचा लाभ देण्याबाबत म्हणजे मित्रांनो आपल्या परीक्षा दृष्टीने अतिशय महत्वाची न्यूज आहे हे आपण सर्व या ठिकाणी कव्हर करत आहोत मित्रांनो एमपीसीसी नवनियो अपडेट सगळ्यात अगोदर मी तुमच्याकडे घेऊन येत असतो अद्याप तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून एमपीसीसी नवनवीन अपडेट लगेच तुमच्या या ठिकाणी पाहू शकता संसदेने संविधानात एकशे दुर्बल घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील दहा टक्के आरक्षण विहित केलेले आहे त्यानुसार राज्य शासनाने संदर्भ एक अन्वय खुल्या घटकांसाठी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये दहा टक्के जागा आरक्षित केल्या आहेत सदर आरक्षणाच्या लाभासाठी ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ दिला जात नाही मित्रांनो अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा समावेश करण्यात दुरु आला आहे तुम्हाला सर्व अगोदर माहितच आहे दोन नंबरचा जो पॉईंट आहे मित्रांनो सांगणार आहे तो अतिशय महत्त्वाचा असणार आहे त्यासाठी लक्ष हा तुम्हाला ऐकायचा आहे या ठिकाणी राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशासाठी व शासन सेवेतील नियुक्त्यांमध्ये राज्यात सामाजिक व शैक्षणिक मागास सी या वर्गास आरक्षण देण्यात आलेले असल्याने या वर्गास आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा अनुय असलेले दहा टक्के आरक्षण लागत नाही मित्रांनो तुम्ही पहिलं असेल तर तुम्हाला दहा टक्के आरक्षण ईडब्ल्यूएस मध्ये घ्यायचं असेल तर तुम्हाला इतर कोणत्याही आरक्षणाचा लाभ घेता येत नाही आणि या ठिकाणी झाले का की ए सी बी सी आरक्षण दिल्या गेल्यामुळे आता त्यांना ई डब्ल्यू एसमधलं आरक्षण येत नव्हतं हाच मराठा समाजातील विद्यार्थ्यांचा मोठा प्रॉब्लेम होता मित्रांनो आणि आता तुम्ही आपण एकदा सविस्तर पव्यात पुढे काय आहे त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तथापि केंद्र शासनाच्या प्रवर्गाच्या यादीमध्ये मराठा समाजाचा समावेश नसल्याने केंद्रशासनाच्या अखत्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेशात जागावं सेवेतील भरतीसाठी मित्रांनो हे वाक्य महत्त्वाचं आहे सेवेतील भरतीसाठी हे तुम्हाला बारीक लक्ष देऊन ऐकायचं आहे शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश तर आहेच पण त्याचबरोबर आपल्या परीक्षा दृष्टीने अतिशय महत्त्वाचं हे दोन शब्द आहेत सेवेतील भरतीसाठी म्हणजे आपल्या परीक्षांविषयी मित्रांनो आर्थिकदृष्ट्या घटकाच्या आरक्षणाकरिता महाराष्ट्र शासनाच्या राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी वर्ग पात्र आहे या संदर्भात शासनाने संदर्भ क्रमांक दोन ते पाच अन्वे रोजीच्या पत्राने आवश्यक सूचना निर्माण निर्गमित केलेल्या आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पुढे आपण पाहूयात सविस्तर काय आहे त्याविषयी माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या अनुज्ञा याचिका क्रमांक हा जो क्रमांक आहे मित्रांनो व इतर याचिकांवरील नऊ नऊ दोन हजार वीस ए सी बी एसीबीसी आरक्षणास अंतिम अंतरिम स्थगिती दिली होती मित्रांनो एसीबीसी आरक्षणास अंतरिम स्थगिती दिली होती त्यामुळे ए सी बी सी जो वर्ग आहे तो मराठा वर्ग मित्रांनो पूर्णतः आरक्षणाच्या बाहेर पडला होता त्यांना ई एसमधलं सुद्धा आरक्षण घेत नव्हतं कारण ईडब्ल्यू एसमधलं जर आरक्षण घ्यायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही आरक्षणाचा लाभ याआधी तुम्ही घेतलेला नसावा किंवा घेत नसावा अशी त्यांची अट आहे आणि हेच हाच प्रश्न होता एसीबीसी वर्गाचा ते एसीबीसी वर्गास आरक्षण घेत असल्यामुळे त्यांना ईडब्ल्यू एसमधनं आरक्षण घेत नव्हतं मित्रांनो परंतु हा मार्ग आता शासनाने त्यांना खुला करून दिला यामुळे आपल्या था। 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 ने ने आता लवकरच होऊ शकतात पुढचं सुद्धा तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आपण आरक... पयात मानवी सर्वच न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशनावे शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमधील प्रवेश हे ए सी बी सी अधि अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्यात यावे तसेच शासनसेवेतील पदावरील नियुक्त्यासुद्धा अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्याबाबत आदेश आहेत म्हणजे मित्रांनो तुम्ही पाहू शकता आता जे काही आरक्ष म्हणजे जे काही दोन हजार अठरामध्ये परीक्षा झाली होती आणि जे त्या ठिकाणी जे मुलं लागली होती त्यांना अद्यापही नियुक्त्या दिल्या गेल्या नव्हत्या त्यामुळे तो सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता पण मित्रांनो तो, तो प्रॉब्लेम आता दूर झाला आहे तुम्ही वाक्य या ठिकाणी पाहू शकता शासन सेवेतील पदावरील नियुक्त्यासुद्धा अधिनियमातील आरक्षणाशिवाय करण्याबाबत आदेश दिलेले आहेत मित्रांनो मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेली अंतिम स्थगिती उठवण्यासाठी मान्य सर्वोच्च न्यायालयात मोठ्या खंडपीठाकडे शासनाच्या वतीने विनंती अर्ज दाखल करण्यात आला आहे तथापि अद्याप सदर प्रकरणी न्याय निर्णय प्रलंबित आहे मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशामुळे संदर्भ क्रमांक सात अन्वेद सन दोन हजार वीस एकवीस या शैक्षणिक वर्षातील दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी नंतरच्या शैक्षणिक प्रवेशांना ए सी बी सी आरक्षण न ठेवता पार पाडण्याबाबत तसेच नऊ नऊ दोन हजार वीस पूर्व प्रिप्रवेशासाठी अर्ज केलेले असतील व प्रवेश देण्यात आलेले नसतील तर अशा एसीबीसी घटकातील विद्यार्थ्यांना खुल्या सॉरी मित्रांनो या ठिकाणी सॉरी एसीबीसी वर्गातील खुल्या प्रवर्गातून आदेश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे याचिका क्रमांक जे आहेत मित्रांनो त्यानंतर न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे याचिका क्रमांक तुम्ही ते पाहू शकता दाखल करण्यात आला हे याचिकांमध्ये अंतिम निकाल देण्यात आलेला असून एसीबीसी उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत आदेश देण्यात आले मित्रांनो या ठिकाणी काय होतं ए सी बी सीचं प्रमाणपत्र मिळण्यामुळे मित्रांनो त्यांना ई डब्ल्यू एसमधनं प्रमाणपत्र येत नव्हतं परंतु आता काही याचिकामध्ये अंतिम निकाल देण्यात आले असून ए सी बी सी उमेदांना ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याबाबत आदेशही देण्यात आले आहेत मित्रांनो याचिका क्रमांक या ठिकाणी तो पाहू शकता पूर्वी ए सी बी सी मेदांना ई डब्ल्यूएसचे प्रमाणपत्र देण्याबाबत उच्च मुंबई येथे शपथपत्र दाखल करायचे आहे तसेच याचिका क्रमांक मित्रांनो या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सर्व वाचून दाखत नाहीत तुम्हाला ही पी मी तुम्हाला या ठिकाणी देईलच परत पुढे पाहू शकता असे निरीक्षण नोंदवले सदर बाब विचारात घेता जे महत्वाचे पॉईंट आहेत मग तेच मी कव्हर करतो त्यामुळे तुम्हाला वाटेल मधूनच वाचतोय परंतु मित्रांनो जे महत्त्वाचे पॉईंट असणार आहेत कमीत कमी वेळेत तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा प्रयत्न असणार आहे सदर बाब विचारात घेता सामाजिक आणि शैक्षणिक मागास एसीबीसी वर्गातील उमेदवार राज्यात खुल्या प्रवरातून प्रवेशाकरता पात्र असल्याने या वर्गास मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अधीन राहून शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस एकवीसमधील प्रवेश व सरळ सेवा भरतीसाठी खुल्या प्रवारातील ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्यासाठी ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याची बाब शासनाचे विचारधीन होती त्यानुसार शासन पुढील प्रमाणे निर्णय घेत आहे आता मित्रांनो व्हिडिओचा खरं महत्त्वपूर्ण व्हिडिओ इथून सुरू होतं या ठिकाणी तुम्ही आता शासनाचा निर्णय आपण पाहणार आहोत सविस्तर काय आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओशी स्टिक राहा मानवी सर्वोच्च न्यायालयाच्या दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी अंतिम स्थगिती आदेश विचारात घेता सद्यस्थितीत सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास एसीबीसी सी वर्गातील उमेदवारांना सन दोन हजार वीस एकवीस या वर्षातील शैक्षणिक प्रवेश घेण्यासाठी व सेवा भरती करता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्यास मान्यता देण्यात येत आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही पुढेही पाहू शकता दुर्बल घटकांची ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाही स्थ संबंधित सक्षम प्राधिकारी सर्व विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी सर्व निवासी उपजिल्हाधिकारी सर्व तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांना विशेष मोहीम राबवून संबंधित नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर कंबाईनचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी सध्याची महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो अन अकॅडमीवरती कंबाईनसाठी जी बॅच चालू होते बावीस बारा दोन हजार वीस म्हणजे मित्रांनो बावीस तारखेपासून बॅच सुरू पण झाली मित्रांनो या ठिकाणी तुम्ही नक्कीच सबस्क्रिप्शन घेऊ शकता या ठिकाणी तुम्हाला अतिशय महत्त्वाचे टीचर या ठिकाणी शिकायला आहेत वुमेन राईट्स आणि एस एस टी सी एस आहेत सचिन शेंडे म्हणून नंतर संतोष चव्हाण तुम्हाला हिस्ट्री शिकवणार आहेत नंतर आशालता गुत्ते हे जे आहेत ते तुम्हाला मराठी ग्रामर नंतर ज्योग्राफीसाठी तुम्हाला सचिन वारुळकर अतिशय हुशार सर आहेत हे तुम्हाला भेटणार आहेत नंतर अशोक आवंतकर तुम्हाला इंग्लिश ग्रामरसाठी नंतर करंट अफेअरसाठी तुम्हाला आनंद बिराजदार हे सर भेटणार आहेत आणि पॉलिटीसाठी स्वप्नील राठोड स्वप्नील राठोड अतिशय नामवंत आहेत हे पॉलिटीमध्ये अतिशय चांगलं पॉलिटी शिकवतात आणि तुम्हाला जर एकाही गुणाने मिरिट जाऊ नये असं जर वाटत असाल तर मित्रांनो नक्की तुम्ही बॅच जॉईन करा बावीस बारा दोन हजार वीसपासून आणि महत्त्वाचं मित्रांनो तुम्ही अनअकॅडमी ॲप डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी जेव्हा यूज कोड असं विचारलं जाईल तेव्हा तुम्ही विघ्ने लाईव्ह व्ही आय जी एच एन ई एल आय ई विघ्ने लाईव्ह हा कोड यूज करा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो दहा टक्क्यांचा डिस्काउंट पण मिळेल तर वाट कसली बघताय आत्ताच अनकॅकॅडमी डाऊनलोड करा आणि जे हुशार सर लोक आहेत त्यांच्या अनुभवाचा नक्की तुम्हाला फायदा होईल मित्रांनो चला तर या बॅचला नक्की जॉईन करा बॅच नाव एम पी एस सी पी मेन्स कॉम्प्रेन्सिव्ह बॅच आणि तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्वाची टीचर सुद्धा असणार आहेत चला तर मित्रांनो आपल्या राहिलेले व्हिडिओला आपण आता सुरुवातीत विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियाप्रिय प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात कार्यवाही करण्यात यावी याकरिता विशेष कक्षाची स्थापना करून विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या दृष्टीने प्रमाणपत्र प्राथम्याने देण्यासाठी आवश्यक कार्यवाही तातडीने करावी असं शासनाने सांगितलं आहे सर्व ऑफिसेसला कलेक्टर ऑफिस नंतर इतर जे काही ऑफिस असतील त्यांना तहसीलदार वगैरे या ठिकाणी तिसरा पॉईंट महत्त्वाचा मित्रांनो कारण शासनाने स्वतःच्या या ठिकाणी अंडरलाईन केलं त्यामुळे आपल्याला ते प्राम पाहणं क्रमप्राप्त ठरतं सदर प्रमाणपत्र निर्गमित करताना सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास सी वर्गातील उमेदवारांना मागील आर्थिक वर्षाच्या उत्पन्न व मत्ता या आधारे राज्य शासनाने विहित केलेल्या निकषाप्रमाणे विहितपत्रातील महाराष्ट्र राज्य सामाजिक आणि शैक्षणिक मागास सी वर्गाकरिता राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील जागांच्या प्रवेशाची आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांवरील नियुक्त्यांचे किंवा पदांचे आरक्षण अधिनियम दोन हजार अठरा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक बासष्ट हा अधोरेखित भाग वगळून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकारी यांनी करावी असं सांगितलं आहे पुढचा पॉईंट पाहू शकता तसेच केंद्र शासनाच्या सेवा व शैक्षणिक प्रवेशासाठी केंद्र शासनाने आर्थिकदृष्ट्या घटक आरक्षणासाठी संदर्भ क्रमांक दोनमध्ये नमूद केल्यानुसार विहित निकष व विहित विवरणपत्रात स्वतंत्र प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यांनी करावी मित्रांनो आता सरकार जे आहे त्यांना ई ज्यांना मराठा आरक्षणाचा लाभ येत नाही मित्रांनो त्यासाठी ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र देण्याचा त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो अतिशय स्वागत आहे मित्रांनो त्यामुळे आपल्या परीक्षा लवकरच होऊ शकतात सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय उमेदवारांना खुले प्रवर्गातील प्रवर्गात अथवा ई डब्ल्यू एस आरक्षणातून लाभ घेणे ऐच्छिक असेल मित्रांनो शेवटचा आपण पॉईंट पाहूयात सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट म्हणजे या संकेतस्थळावर सुद्धा मिळणार आहे मित्रांनो आणि मी तुम्हाला सुद्धा आहे या ठिकाणी तुम्ही अजून एक पॉईंट पाहू शकता हा शासन मित्रांनो बाकी काही नाही उमेदवारांनी शैक्षणिक प्रवेशातील अथवा शासन सेवेतील भरती करता ईडब्ल्यू सी आरक्षणाचा लाभ घेतल्यास सदर उमेदवार सी सी लाभ आरक्षणाला मात्र पात्र ठरणार नाही मित्रांनो हा व्हिडिओ एकंदर तुमच्यापर्यंत घेऊन घेण्याचं कारण हेच की तुम्ही जर अभ्यासात आतापर्यंत जर तुम्ही शांतता असेल तुमच्या अभ्यासामध्ये तर आता तो उद्रेक घडून आणा तुमचा अभ्यास उद्रेक घडून आणा म्हणजे काय मित्रांनो अभ्यासाला फास्ट गती आना जरात अभ्यास सुरू करा आणि लवकरच कारण मित्रांनो यापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता सकाळ न्यूजपेपरला एक न्यूज आली होती त्यामध्ये सांगितलं होतं की आयोगाने सरकारकडे असा प्रस्ताव पाठवला आहे की आरक्षणामुळे परीक्षा रखडल्या जाऊ नयात तुम्ही जे आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात कधी निकालात निघू शकतो मित्रांनो हे आपल्याला माहिती आहे तो लवकर निकालात निघू शकत नाही त्यामुळे आयोगाने सरकारला एक तोडगा सांगितला होता की तुम्ही आता ईडब्ल्यू एसमधनं मराठा आरक्षणासाठी जे खोळंबलेले विद्यार्थ्यांना ईडब्ल्यू एसमधनं आरक्षण देऊन परीक्षेची प्रक्रिया तातडीने करायवी असा सुद्धा सल्ला आयोगाने दिला होता सरकारकडे आणि सरकारने म्हणजे पॉझिटिव्ह रित्या तो जो प्रस्ताव आहे तो स्वीकारलेला सुद्धा आहे आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आई ईडब्ल्यू एसमधनं त्यांना आरक्षण मिळाल्यामुळे आपल्या परीक्षा लवकर होऊ शकतात चला तर मित्रांनो आता तुम्ही अभ्यासाला सुरुवात करा मित्रांनो एम पी सी प्रत्येक अपडेट आपण सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर घेऊन असं तुम्ही जर अद्याप आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब करा कडे बेलकॉन प्रेस करा जेणेकरून एम सी नवनवीन अपडेट लगेच तुमच्यापर्यंत येईल चला मित्रांनो भेटू एकदा अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद